पुलवामा येथे भारतीय सीआरपीएफच्या जवानांच्या वाहनांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध लातूरमध्येही करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या वतीनं अतिरेक्यांच्या आणि पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन देखील करण्यात आलं. लातूरच्या शिवाजी चौकात या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिरेकी छुप्या पद्धतीने भ्याड हल्ला करत आहेत. आज देशात नक्षलवाद वाढत चालला आहे. पाकिस्तानवर बदला घेण्याची वेळ आली आहे, अन्यथा तरुण राष्ट्रवादी अतिरेकी बनून पाकिस्तानला धडा शिकवतील, असा इशारा शिवसेनेचे नेते अभय साळुंखे यांनी दिला आहे. शिवसेनेच्या वतीने आपण आता शिवाजी चौकामध्ये काय आंदोलन केलं आहे आणि काय इशारा दिला? आम्ही पाकिस्तानची आणि अतिरेक्याची अंत्ययात्रा काढली आहे. अंत्ययात्रा काढून त्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने मारून त्याचं दहन केलं आहे आणि हा एक प्रकारचा तमाम 125 करोड भारतीयांचा हा संताप आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. पाकिस्तान भारत सहनशीलतेनं घेतं, भारत तिथून कांदा आयात करतं, साखर आयात करतं, 56 इंचाची छाती दाखवतं आणि हे आमच्या विरोधात अशा प्रकारचे भ्याड हल्ले करतात, याचा जनतेच्या वतीनं, शहराच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही धिक्कार केलेला आहे, निषेध केलेला आहे. आणि यापुढे आमचे या ठिकाणी इशारा आहे की सरकारनं या ठिकाणी कडक पावलं उचलावेत, पाकिस्तानला अद्दल घडवावी, अन्यथा अशी वेळ येईल की जनता पुन्हा एकदा तर सरकारनं आत्ता जागेवर निर्णय घ्यावा आणि मग 36 इंचाची छाती दाखवावी, असं आम्ही आव्हान सरकारला देतोय. आणि इतर राजकारणाचा विषय नाही, कोण काय करतं याचा विषय नाही, आम्ही सगळे भारतीय म्हणून सरकारच्या, पंतप्रधानांच्या आणि संरक्षण मंत्र्याच्या आणि भारतीय तिन्ही सैन्य दलाच्या पाठीशी आहोत, खंबीरपणे पाठीशी आहोत.